गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गजाननाय नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्यापुढे घेऊन येत असते। जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव आपल्याला वैशालीताई यांनी पाठवला आहे। ताई म्हणतात, माझी आजी नेहमी सांगत असे की वाईट गोष्टी, वाईट दिवस यांची आठवण काढू नये, परंतु जीवनात काही असे प्रसंग घडतात की त्यांची आठवण पुसताच येत नाही। माझा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण चांगल्या लोकांच्या राहण्यायोग्य, विशेषतः मुलींसाठी तर बिलकुल नव्हते। सर्वत्र गुंडागिरी करणारे, दिवस रात्र दारू पिणारे लोक आसपास असत, त्यामुळे शक्यतो मी कामाशिवाय बाहेर पडत नसे। परंतु दिवस रात्र असे जीवन जगणे असह्य होते। आपल्याला देखील चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे असे सतत वाटत। म्हणतात ना, तुम्ही एखादी इच्छा मनापासून केली तर प्रकृती ती इच्छा पूर्तता करण्यासाठी मार्ग तयार करते। तसे काही माझ्या बाबतीत घडले। माझे मिस्टर एका डॉक्टरांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत। त्या डॉक्टरांची वयोवृद्ध आई, जिचे वय 75 वर्ष पार केले आहे, त्यांचे नाव सुलभा काकू। डॉक्टरांना त्यांच्या आईचे संपूर्ण काम करण्यासाठी दिवसभर तिच्यासोबत राहणारी एक केअरटेकर बाई हवी होती। मिस्टरांनी मला ही गोष्ट सांगताच मी मिस्टरांना ते काम करायला तयार आहे म्हणून सांगितले। त्याची दोन कारणे होती, एक म्हणजे थोडा अधिक पैसा घरात येईल व दुसरे म्हणजे मला चांगल्या लोकांच्या सहवासात राहता येईल। मी सुलभा काकूंची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांच्या घरी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत जात। काकूंचा स्वभाव खूप मनमोकळा आणि प्रेमळ। थोड्याच दिवसात माझी व काकूंची चांगली गट्टी जमली। मी काकूंना त्यांचे अंघोळ, वेणीफणी करण्यापासून सर्वच काम करत असे। माझा दिवस कसा निघून जात हे देखील कळत नसे। काकू यांचे गुरु श्री गजानन महाराज, ते नित्य नियमाने त्यांची पोथी वाचून जपमाळ फिरवून नामस्मरण करत। एकदा त्यांना शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा झाली म्हणून डॉक्टरांनी रविवारी शेगाव येथे जाण्यासाठी ठरविले। परंतु काकूंनी मला देखील बरोबर येण्याचा आग्रह धरला, त्यामुळे मलाही शेगाव येथे जाण्याचा प्रथमच योग आला। मी काकूंकडे कामाला लागताना मला 5 वर्षाची मुलगी मेघना होती। मी तिलाही माझ्यासोबतच कामावर नेत। काकूंना माझ्या मेघनाचा खूपच लळा लागला, त्या तिचे खूप लाड करत। आता मेघना 12 वर्षाची झाली होती। आता काकूंबरोबर शेगावला जायचे म्हटले तर मेघनालाही न्यावे लागणार होते, परंतु काकूंना माझ्या अडचणीची जाणीव असल्याने आधी सर्व ठरविले होते। रविवारी आम्ही शेगाव येथे दर्शनासाठी गेलो। दर्शन घेऊन पारायण हॉलमध्ये काकू जपमाळ घेऊन नामस्मरणास बसल्या। त्यांचे जपमाळ फिरवण्याकडे मेघना कौतुकाने पाहत होती। काकूंची जपमाळ फिरवून झाल्यावर मेघना जपमाळ घेऊन काकूंप्रमाणे फिरवण्याचा प्रयत्न करू लागली। मग काकूंनी तिला व मला जपमाळ कशी फिरवायची व काय काळजी घ्यावी हे शिकवले। मग मी देखील जपमाळ फिरवून महाराजांचे नामस्मरण करावे म्हणून सुरुवात केली। परंतु पहिलीच वेळ असल्याने जपमाळ फिरवता फिरवता मध्येच जप पूर्ण होण्याआधीच हातातून निसटून खाली पडली। तेवढ्यात शेजारी बसलेली एक महिला म्हणाली, अपशकून झाला। तिच्या त्या बोलण्याने मी घाबरले व काकूंकडे बघितले। पारायण हॉलमध्ये बोलता येत नाही म्हणून आम्ही बाहेर आलो। तेव्हा मी पुन्हा काकूंना विचारले, खरंच काहीतरी वाईट घडणार का, त्यामुळे अपशकून झाला? काकू म्हणाल्या, घाबरू नको, महाराजांच्या मंदिरात काहीच अनर्थ घडत नाही। तुझ्याकडून झालेली चूक ही तू जाणून बुजून केलेली नाही, त्यामुळे महाराज जरी काही संकट येणार असेल तर तुझे रक्षण करतील। आम्ही दर्शन घेऊन पुन्हा घरी परतण्याच्या प्रवासाला निघालो। शेगावहून काही अंतरावर आलो होतो, अंधार होत चालला होता। मिस्टर गाडी चालवत होते। अचानक समोरून एक गाडी भरधाव वेगात आमच्या गाडीच्या दिशेने आली। आम्ही काही विचार करायच्या आतच एक जोरदार आवाज झाला,
व काही क्षणात स्वतःला सावरल्यावर बघितले की आमची गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका झुडपात जाऊन थांबली होती. आम्ही सर्वजण सुखरूप होतो. गाडीच्या बाहेर येऊन बघितल्यावर कळले की आमच्या गाडीचे थोडे नुकसान झाले होते व जी गाडी समोरून भरधाव वेगात येत होती ती एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली होती. आम्ही पुन्हा थोड्याच वेळात परतीच्या प्रवासासाठी निघालो. त्यावेळी मी अधिकच घाबरली होती. मी काकूंना म्हणाले, माझ्या चुकीमुळे सर्वांचे प्राण धोक्यात आले. तेव्हा काकू म्हणाल्या, तू महाराजांचे चरित्र वाच, तेव्हा तुला कळेल. संसारी मनुष्याला प्रपंचात अशी संकटे येत जात असतात, परंतु मारणाऱ्यापेक्षा तारणाराच प्रबळ असतो. या जीवघेण्या प्रसंगातून आपण सुखरूप बाहेर पडलो याचा अर्थ खूपच चांगला आहे. तो म्हणजे महाराज आपल्या बरोबर आहेत व ते आपले सदैव संकटापासून रक्षण करतात. आज महाराजांच्या चरित्रातील एक एक वाक्य खरे आहे याची मला देखील प्रचिती आली. कारण गजानन विजय ग्रंथात म्हटले आहे, अभिश्राप कोणाचा, समर्थ ना घेती साचा. याचाच अर्थ, महाराजांच्या दर्शनासाठी आपण येणे हे महाराजांचीच इच्छा होती व आपणास सुखरूप आपल्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी देखील महाराजांनीच घेतली आहे. महाराज कधीही आपली उपासना करणाऱ्या भक्ताचा अभिश्राप घेत नाही याची प्रत्यक्ष जाणीव आज महाराजांनी करून दिली. खरंच महाराज किती काळजी घेतात आपल्या भक्तांची. काकूंचा महाराजांविषयी भक्तिभाव पाहून मलाही महाराजांवर आज खूप विश्वास व श्रद्धा जडली. पुढे महाराजांच्या कृपेने सर्व काही चांगले घडत गेले. जय गजानन माऊली, गणगण गणात बोते. तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आत्ता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की कोणाच्या ओसरीवर येऊन महाराजांनी यादव गणेश सुभेदार यांना भिक्षा मागितली याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, श्री गजानन विजय ग्रंथात महिपतींनी मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन यांची चरित्रे गायन केली याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं, वैशाली देशमुख. दोन, मानी गुदगीकर. तीन, कुसुम पडवळ. चार, अशोक ओसावार. पाच, विद्या वानखेडे. सहा, कल्पना देशमुख. सात, माधवी मधुकर निरंतर. आठ, रेखा अहिरराव. नऊ, पपिता भुरकंडे. दहा, मुग्धा पाटील. अकरा, मंगेशपुरी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.